तर 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, तर एक जण कोरोनामुक्त झाला. सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 अशी आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 318 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उर्वरित 317 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 72,925 आहे, तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71,134 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1,787 मृत्यूची नोंद आहे.